भाजप नेते किरीट सोमई आज कोरलई गावाला भेट देणार आहेत यावेळेला ते ग्रामपंचायतीमधून काही माहिती सुद्धा घेणार आहेत कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात दरम्यान कोरलई गावातून आढावा घेतलाय राजेश भोसतेकर यांनी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांची मुरुड तालुक्यातील कोरले या ठिकाणी नऊ एकर जागा आहे या जागेवर एकोणीस बंगले असल्याचा दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेला आहे त्यामुळे पुण्या येथील जागेचा आणि बंगल्यांचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे या जागेबाबत आणि बंगल्याबाबत किरीट सोमय्या यांनी कोरले ग्रामपंचायतीमध्ये तक्रार अर्ज केलेला आहे या तक्रारी अर्जाचं काय झालं याबाबत आज सोमय्या हे कोरले ग्रामपंचायतीमध्ये येणार आहेत आता आपण कोरले ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर आहोत या ठिकाणीच किरीट सोमय्या हे दुपारी साडेबारा वाजता या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर ते रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत तर चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहेत तर किरीट सोमय्या हे कोरले गावात येणार असल्याकारणाने भाजपनेही मोठी तयारी केलेली आहे ठिकठिकाणी कोरले गावामध्ये बॅनरबाजीही करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे शिवसेनाही किरीट सोमय्या येणार असल्याकारणाने आक्रमकही झालेले आहेत किर्ट सोमय्या यांनी जर अपशब्द वापरले तर त्यांना जसाच तसे उत्तर देऊ असा इशाराही शिवसेनेने दिलेला आहे तर पुण्यासारखी पुनर्वृत्ती या ठिकाणी होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर कोरले ग्रामपंचायत ठिकाणीही मोठ्या प्रमाणामध्ये आता पोलीस फौजफटा येण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे शिवसेना आता या प्रकरणामध्ये नक्की काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागून राहिलेलं आहे राजेश बोस्तेकर साम टी व्ही कोरलई